नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून आपल्याला आपले सण एकदम कमी उत्साहात साजरा करावा लागत होते, याचं कारण म्हणजे कोरोना। परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जरासा कमी झालाय, त्यामुळे आपल्याला आपले सण एकदम उत्साहात साजरा करता येणार आहे। तर आपण या वर्षी म्हणजे 2022 साली आपले सण एकदम मोठ्या उत्साहात साजरा केले, त्यामध्ये गणपती असेल, देवी असेल, दिवाळी असेल व इत्यादी आपले सण आपण मोठ्या उत्साहात साजरा केले। परंतु प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते, जसे की आमच्या ओझर गावाची, म्हणजे ओझर मिक्सची एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे अशी, इथली खंडराव महाराजांची यात्रा। खंडराव महाराजांची यात्रा महाराष्ट्रातली 2 नंबरची यात्रा म्हणून ओळखली जाते, म्हणजे जेजुरीनंतर या आमच्या ओझरच्या यात्रेचा दुसरा अंक लागतो। तर या यात्रेचं वैशिष्ट्य असं, ही यात्रा टोटल 5 दिवस चालते, आणि पूर्वी यात्रा 3 दिवस चालायची, पण कालांतरानं ती यात्रा जराशी वाढवण्यात आली आणि ती आता 5 दिवसांची आहे। तर पहिल्या दिवशी 12 गाड्या ओढायचा कार्यक्रम असतो। 12 गाड्या ओढायचा कार्यक्रम म्हणजे असा, गावातील सर्व इतर समाजाचे जातीचे लोक एकत्र येऊन एका ठिकाणी, म्हणजे यात्रा मैदानावर येऊन एकोपानी गाडा ओढता, आणि हा गाडा एक अश्व ओढतो, म्हणजे खंडराव महाराजांचा घोडा ओढतो, आणि तो क्षण एकदम अविस्मरणीय असतो। आणि विचार करा मित्रांनो, की महाराष्ट्रातली 2 नंबरची यात्रा आहे, तर तो क्षण किती अविस्मरणीय असेल आणि कसा असेल, ती धरती पूर्ण पिवळी होऊन निघते आणि कसा तो अनुभव असेल, तो तर तुम्हाला अनुभव बघायचा असेल व्हिडिओ मार्फत, तर आत्ताच आपल्या गौरव लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळतील। तर दुसऱ्या दिवशी असतो कुस्तीचा कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी असतो शर्थीचा कार्यक्रम, आणि अशी यात्रा पार पडते। आणि त्यानंतर आपण यात्रेत आपल्याला पाळणे असतात, ब्रेकडान्स असतो, आणि अनेक काही असतात। जर तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं तर माझ्या पाठीमागे आहे कदम पाटील कलगीतुरा मानाचा गाडा। त्या गाड्याचं नाव कलगीतुरा असं काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं, त्याचप्रमाणे या गाड्याचंही वैशिष्ट्य, म्हणजे नुसतं कदम पाटील या लोकांचा गाडा नसून तो संबंध 18 पगड जातींचा हा गाडा आहे। तर या गाडीचं हे वैशिष्ट्य, आणि जे तुम्हाला आत्ता जे छायाचित्र दिसत आहे ते आहे खंडराव महाराज यात्रा कमिटीचे श्री गणेश झाल्याचे हे काही छायाचित्र आहे। तर आज मी या ठिकाणी आलोय, जो कदम पाटील गाडा आहे या गाडीची आज मीटिंग आहे, म्हणजे अवघे काही दिवसातच यात्रा येणार आहेत, 12 गाड्या निघणार आहेत, त्यासाठी जे नियोजन लागतं, जो रूपरेषा असते ती रूपरेषा आज कळ आहे। तर कसा एकंदरीत कार्यक्रम पार पडेल याची सर्व रूपरेषा व नियम व कोणाचं काय म्हणणं असेल त्या ठिकाणी आज क्लिअर होणार आहे। तर बघूया की आजची मीटिंग कशी पार पडते। सो चला, निवड झाली रत्नाकर कदम यांचा सत्कार, दिलीप पाटील तुम्ही करा। तसेच बाळासाहेब कचेश्वर कदम यांची मर्चंट बँकेमध्ये बिनविरोध निवड झाली, त्यांचा सत्कार राम पाटलांनी करा। तेच आपले श्रीकांत भास्करराव कदम यांची बी बिनविरोध निवड झाली, त्यांचा सत्कार चला सतीश पांढरनाथ कदम यांनी करा। आणि आपल्या कदम समाजाच्या वतीनं 4 मेंबर मार्चंट बँकेत गेले, त्यामुळे आपल्या कदम समाजाचं त्या ठिकाणी निश्चित थोडंफार वर्चस्व राहील अशी सर्वांच्या वतीने मी अपेक्षा करतो, आणि पुढच्या वेळेस अधिक चांगल्या पद्धतीनं कामं करून त्यांचं नावरोप मोठं होईल असे सगळ्यांच्या वतीनं मी तुळजाभवानी देवीला प्रार्थना करतो, आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजच्या सभेचे अध्यक्ष राम पाटील कदम यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो। नुकतीच सुरेश कदम यांनी राम पाटलाचे सूचना मांडली, त्याला माझं अनुमोदन आहे। आणि संजय राऊतचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे ते म्हणे मी तिथं, मला अर्जंट फोन आला, मला ते जावं लागेल, तर मी काही उपस्थित जाणार नाही, सगळ्या आपल्या कदम ग्रुपला सांगून द्या। आणि इथेच कडून काय असेल तर मग सगळं आटापल्यानंतर तुम्ही बघा, त्याची चर्चा करून घ्या। आता हे पत्रक हिशोबा दिलेलं आहे, काय कोणाला सांगायचं, बिंदास वापर का, आपणच सगळे विचारलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, म्हणलं पाहिजे, बोललं पाहिजे। दुसरं असं आहे, आपल्या जी पंच कमिटीची दर महिन्याला मीटिंग होती आमच्यावाली, तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की ह्या कार्यालयाचा हिशोब काय, अमुक काय, धमुक काय खाडं, तर त्याचं दरवर्षी गव्हर्नमेंट ऑडिट होतं, त्याची सगळी फाईल 8-8 दिवस नाशिकला ट्रस्टीच्या तिथं धर्मदाय आयुक्ताकडे जमा करावं लागतं, आणि 10 रुपयाचा जरी खर्च असेल त्याचं कोटेशन मागवलं जातं, आणि त्याप्रमाणे सगळ्याचा कारभार होतो। असा गैरसमज काही कोणी करून घेऊ नका,
दुसरा असं आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, का आपण हे कार्यालय भाड्याने देत होतो, ते भाड्याने देऊन देऊन आतापर्यंत 40-42 लाख रुपये तिथं जमा शिल्लक आहे आता, बाकीचा हा खर्च होऊन. आणि आपल्या बारच मंडळीचं म्हणणं असं की मी तुम्ही भाड्याने देऊ नका, मग आता भाड्याने द्यायचं बंद केलं आपण, पण तरी पण आपली काही मंडळी मग चला निर्माणला असला, चला इकडं चला तिकडं, दहावा असू वर्ष साधा असू, शॉर्टकटमध्ये आपले कमी खर्चात आपल्याला आपण तेवढं का रिकामे ठेवलं, तर त्याचा आपल्या सगळ्या कदम परिवहन तो त्याचा उपयोग घेतला पाहिजे, नाही तर मग आता असं रिकामा ठेवायचं आणि आपण दुसरीकडे जायचं, मग ते भाडं बुडत मग ते वर्षाचा जो मेंटेन खर्च आहे तो कसं काय काढायचा. आणि ज्या अपडे आहे सगळ्या 42 लाख खात्यात सगळ्या सिद्धिविनायकमध्ये, ते आता रिन्युअल केलं आहे, सिद्धिविनायकचं काही तसं काही होणार नाही, काही नाही, एवढं 4 सामान्य ती बँक पुन्हा पूर्णगतीला येणार आहे. तर ते आपण बाहेर इकडे जे बोलतो ना काही, तर ते तुम्ही सुनील गेले, सुनीलला आपण कर्मचारी म्हणून ते नेमलेले, तो पगारी माणूस आहे, त्याच्या हातात काही नाही, कुठलाही कारभार करताना गजरा काकूची सही आणि दिलीप सीतारामची सही आणि राजेंद्र हरिभोकर, या तिघांच्या सही शिवाय कुठलंही काही होत नाही, आणि सगळं कायद्याला नियमाला धरून सगळं चालतं. तर ऑडिट होते गव्हर्नमेंटचं, आपण घरगुतीने ऑडिट करत आणि आपण खर्च करीत नव्हतो, त्याच्यामुळे आपल्याला इन्कम टॅक्स भरायला लागायचं त्याच्यावर दररोजी 1.5-2 लाख रुपये. तर मग आता आपण त्याच्यात काय केलं, हे महिलांचा आपण जो काही प्रोग्राम ठेवायचो त्याच्यातून तो काहीतरी खर्च केला पाहिजे, खर्च केलाच नाही तर मग ते पैसे गव्हर्नमेंटला जमायचे, म्हणून ते काय म्हणते तुम्ही थोडाफार खर्च दाखवला. मग आपण वर्षातून ते महिलांचे कार्यक्रम घेत होतो, पण मग आता त्याच्यातही ते आम्ही ते बंद करून टाकलं, पण मग आता हा खर्च काही नाही, काय करावाच लागतो, नाही केला तर तो इन्कम टॅक्स भरला होता. आता शाळेला चालू ठेवायला, तर आता बर का, तर ते खर्च करायचं ना, नाही चालू ठेवायला काहीच अडचण नाही आपल्याला. धन्यवाद. आणि बर का, खजिनदाराचा नाही विषय, अध्यक्षाचा विषय, अध्यक्ष बारा गाड्याचा फक्त अध्यक्ष, ते सोपं नाही, काही केसेस मिस झाले तर ते जावा लागेल. बोट दाखवून द्यायचे तरी पण नाही, एक हाऊस म्हणून कोणाचा इच्छा असेल ना त्यांनी नाव सुचवा, काय हरकत नाही. अशा कसं केलं गेलं पाहिजे माहिती का, अध्यक्ष मागच्या वेळेस पप्पू कदम होता, उपाध्यक्ष हा होता, बरोबर, त्यांच्या खाली ना कमीत कमी 10 जणांची ना बॉडी पाहिजे, बॉडी पाहिजे, बरोबर, 5 लाख तोंड वाकड करते, त्याची खर्च पण करेल सगळं करते, अशी गंमत, पैसा जमा झाला काय करू आपण, ती परमिशन नाही, तुम्ही आज सामुदायिक कार्यक्रम तर काही गेला, 12 गाड्या म्हणून खर्चायला परवानगी नाही, आपल्याला रक्कम काही कोणी देत नाही, नंतर मला तर पावती मिळालेली, मी तर रक्कम जमा केलेली, तर त्यावेळेस काय होतं की मग ते असं अविश्वास निर्माण होतो, मी तर पावती प्रत्येकाने ते सुनील इकडे जरी जमा केले तरी चालू शकत ना, नाही ना मग इथं. नमस्कार, तर माझा जो मुद्दा आहे आजचा तो असा आहे की गाड्या सजावटीविषयी. माझा स्वतःचा बिझनेस आहे इव्हेंट मॅनेजमेंटचा, ज्यामध्ये मी स्पेशल इफेक्टचं काम करतो. तर माझ्याकडे कोल्ड पायरो असतं, जसं की तुम्ही आपल्या यात्रा मैदानावर आपली जी शिवजयंती झाली त्यामध्ये आपण सर्वांनी बघितलं होतं की शिवजयंतीचं म्हणजे झाल्यानंतर जे कोल्ड पायरोचं वर्क झालं, तर अनेक म्हणजे मी आपल्या फक्त आपल्या कदम पाटील गाड्यासाठी ही म्हणजे संकल्पना ठेवली होती, परंतु मला अनेक गाड्यांचा म्हणजे फोन आला की आम्हाला पण हवं आहे, तर म्हटलं ठीक आहे आपला बिझनेस सगळ्यांना आपण देऊया. तर माझा मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या गाड्यावर कोल्ड पायरो लावायचे का, म्हणजे झाडासारखं असतं ते, जेव्हा आपला गाडा जेव्हा ओढला जातो तेव्हा ते वरती 10-12 फूट उंच दिसल, वरती 4 टोकाला जरी लावलं तर ते खूप जबरदस्त दिसल, आणि आपली महाराष्ट्रातली 2 नंबरची यात्रा आहे, जगा वेगळं काहीतरी राहील, आणि पूर्वी आपण लाईटिंग लावायचो त्याच्याहून काहीतरी जबरदस्त दिसल लोकांना, आणि सोशल मीडियामुळे आपली महाराष्ट्रातली 2 नंबरची यात्रा गौरव लाईव्ह मार्फत आपल्याला ती जगभर दाखवता येईल, तर माझी ही संकल्पना होती. तर बस साधारण त्याला झाडासारखं खर्च कोण त्याला 2200 रुपये खर्च आहे. नमस्कार, तर माझं एक असं म्हणणं आहे, 1 मिनिटं, तर आपला जो गाडा निघतो जो वाटेत जेवढे पण आपले घर लागतात ज्यांचे, तर घरच्यांना हक्काने सांगा की आपल्या गाड्याचे पूजा करायला ओवाळायला, जेणेकरून एक सांस्कृतिक त्याला वाट लागते, म्हणजे बारा गाड्याच्या
मीटिंग मध्ये सर्वानुमते असा ठराव झाला का प्रत्येक कदम कुटुंबाच्या घरातन कमीत कमी 500 चांगली परिस्थिती असेल तर 1100 रुपये अशी वर्गणी देऊन आपला मान मोठा करून आपलं नाव मोठं करून या 12 गाड्यासाठी सर्व कदम परिवारांनी मदत केली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे आणि म्हणून या मदतीमध्ये कोणी मागे राहू नये हीच सर्व कदम परिवारांना नम्र विनंती आहे सर्वांच्या वतीनं आणि वर्गणी ही दिलीच पाहिजे आपण कदम पाटील आहोत याचा समाजाचा थोडा मोठेपणा ध्यानात ठेवून डोळ्यापुढे ठेवून ती 12 गाड्याची वर्गणी सगळ्यांनी देण्याचं काम करावं असं सर्व नाही साई ना कमीत कमी जो लईच गरीब असेल बिचारा मोलमजुरी करतोय आपल्या कदम परिवारातला त्यांनी 500 द्यावं आणि त्याची परिस्थिती चांगली कोणी 1100 द्या 2100 द्या 5000 द्या 11000 द्या आणि अख्खा खर्च केला तर त्याची कदम परिवार कुठेतरी फ्लॅट लावेल एखाद्या कोपऱ्याला हा मोठेपणा घ्या आणि सर्वांना नम्रपूर्ण विनंती काही वर्गणी देण्याचं काम करा या वर्गणीत मागे कोणी राहू नका नाही तर चुकून आपल्या यादीत नाव आलं नाही सावचाला माझं नाव आलं नाही मला कोणी म्हणलं नाही म्हणून आता हे डायरेक्ट सगळं व्हॉट्सअपवर येणार आहे त्याचा सर्वांनी विचार करा आणि पोरांच्या ताब्यात गेला तर पोरांनी आई वाटा समजून जागा माझ्या व्हॉट्सअपवर आले काही आपले आई बाबा असे त्यांना साधा मोबाईल आहे माझ्यासारखा तर पोराला त्यांनी सांगा माझ्या व्हॉट्सअपवर आले आपली वर्गणी गेली पाहिजे अशी विनंती करा आणि द्या सगळ्यांना असाच सर्व समाजामध्ये संदेश सगळं कदम ग्रुपच्या पोरांनी केलेला आहे तर त्याचा स्वीकार करून सर्वांनी वर्गणी द्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र खंडरा महाराज की।